CHMS करताना आपण पाहतोय की पूर्वी जे आहे ते आपले जे काही समूह सहाय्यक आहेत ह्यांनी जे काही फोटो हे केलेले आहेत, तर ॲट अ टाईम असे एकाच वेळेस जवळपास 400 ते 500 फोटो जे आहेत, एकदा जर आता समजा सब डिव्हिजनमध्ये सर्व समूह सहाय्यकांनी जर फोटो घेतले एका दिवसात, तर खूप मोठे फोटो जे आहेत ते होतात. मग आपल्याला ते शोधत बसावं लागतं, म्हणजे कुठं कुठं समजा फोटो हे झाले, जुन्याच फोटोमध्ये जे आहे ते फोटो समाविष्ट होतात, त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण जे आहे ते आत्तापर्यंतचा ऑनलाईन झालेला डाटा जो आहे तो तपासत, म्हणजे प्रत्येक पेज जे आहे ते पाहावं लागतं. तर हे थोडंसं जिक्रीचं होतं, त्याच्यात आता थोडंसं एक नवीन आणखीन हे झालेलं आहे की आपण वर सलेक्ट करून फक्त पेंडिंग इमेज जे आहे ते इथं सलेक्ट करायचं आणि फक्त पेंडिंग इमेज निवडायचं आणि सबमिट करायचं. ह्यानं काय होणार आहे की ह्या विंडोमध्ये काही पेंडिंग आहे का हे सिस्टीम लगेच जे आहे ते आपल्याला दाखवेल, आणि मग ह्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपला वेळ जो आहे तो फार तिथं जाणार नाही. परत मग काय करायचं, ह्या CHMS रिपोर्टमध्ये जायचं आणि पुढचं जे आहे ते विंडो आपण ओपन करायचं. समजा हा 24 नंबरचा आपण ओपन केला, तर ह्याच्यामध्ये फक्त वर जाऊन सिलेक्ट करायचं आणि पेंडिंग आणि सबमिट असं करायचं. ओके, तर हे सबमिट. आता याच्यामध्ये पण आपल्याला म्हणजे हे जे पहिल्या ह्याच्यामध्ये जे काही नावं येतात समूह सहाय्यकाचे ते पाहावं लागतं. फक्त ह्याच्यात एक दुसरा एक आपण इमेज व्हेरिफिकेशन एक लक्षात ठेवायचं की प्लॉट ऑब्झर्वेशन अचीवमेंट करंट वीक हे जे आहे, समजा आता उद्या सोमवार आहे आणि उद्या फक्त आता माझ्याकडे 9 समूह सहाय्यक आहेत, त्याच्यात फक्त एकानं जर काम केलं तर बाकीचे 8 जणांचे जे बॉक्स आहेत ते असे लाल दिसतात, म्हणजे ते परत आपण बघायचंसुद्धा काम नाही. ज्याचं जिथं लाल रंग नाही आहे सरळ त्याच्यामध्ये जायचं आणि व्ह्यूमध्ये जाऊन त्याला ओपन करायचं आणि त्याचंच फक्त तेवढं जे काही पेंडिंग आहे तर तेवढंच फक्त जे आहे ते आपण तिथं सलेक्ट करून जे आहे ते व्हॅलिडेशन करायचं. आता इथं काय आहे की ॲट अ टाईम समजा हे प्रत्येक ह्याच्यामध्ये विंडो ओपन करून पाहावंच लागतं. फक्त ह्याच्यात एक फायदा आपला एवढा झालेला आहे की जसं मी आता इथं ह्या व्ह्यूमध्ये गेलो, तर ह्या व्ह्यूमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला या समूह सहाय्यकाने समजा मागच्या आठवड्यात जेवढी काही किंवा ह्याच्या आधी जवळपास आता 214 फोटो जे आहेत ते त्यांनी अपलोड केलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये ही खालची जी काही पूर्ण प्रत्येक वेळेस विंडो ओपन करावं लागते आपल्याला हे सगळं पाहण्यासाठी, व्हॅलिडेट आहेत म्हणजे फोटो हे करायचे का नाही त्याच्यासाठी, तर 1 2 3 असे 25 पेजेस प्रत्येक वेळेस हे ओपन करायची आवश्यकता नाही आहे. आता ह्या म्हणजे हा जो काही नवीन आपल्याला एक हे दिलेला आहे तर ह्याच्यात फक्त काय करायचं, आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये जाऊन पेंडिंग एवढंच निवडायचं आहे आणि सबमिट करायचं. ह्यानं काय होणार आहे की ह्या समूह सहाय्यकाचे किती फोटो आपले व्हेरिफिकेशन करायचे. आता बघा इथं जर मागं 25 दाखवत होता, आता पेजेस फक्त इथं किती दाखवते, 5 दाखवते. तर हे जे काही नवीन ऑप्शन जिथं इथं काही समाविष्ट केला आहे तर तो आपला वेळ खूप वाचवणार आहे, तर ह्याचा सर्व तंत्रज्ञान समन्वयकाने जे आहे ते उपयोग करावा, जेणेकरून ह्याच्यात फक्त आपल्याला काय व्हॅलिडेट, इनव्हॅलिडेट आणि पेंडिंग असे 3 ऑप्शन दिले, तर फक्त आपल्याला दररोज रोज जे काही फोटो आपल्याला व्हॅलिडेट करायचे तर ते पेंडन्सी किती आहे ते बघण्यासाठी आपण हे निवडायचं आणि सबमिट करायचं, म्हणजे फक्त पेंडिंग इमेज दाखवतील, मग त्या आपण व्हॅलिड इनव्हॅलिड जे आहे ते करू शकतो.